सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता। पन, पन। साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी, इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ। बूंद बूंद में सच्चाई। समस्त नामदेव अंतरपाठ संस्थेकडून शिंपी समाजाचे संघटक व विवाह इच्छुक मुले व मुली व त्यांच्या पालकांसाठी कैलासवासी प्रभाकर गोविंद बाकरे यांच्या स्मरणार्थ अंतरपाठ 32व्या राष्ट्रीय वधूवर मेळाव्याचे आयोजन 10 जून रोजी सकाळी 10 ते 5 या दरम्यान ज्ञानलमंगल कार्यालयामध्ये करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय माळवदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। ते म्हणाले, या मेळाव्याचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विजय तावरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या मेळाव्यामध्ये नामदेव भावसार, अहिर, रंगारी, वैष्णव, माहेश्वरी, मेरू, निराळी, दर्जी या शिंपी समाजातील पोट जातींचे बांधव सामील होणार आहेत। या मेळाव्यामुळे वधूवरांना सुयोग्य जोडीदार मिळण्यास मदत होते। यावेळी संस्थानचे सचिव मोहन बसाळे, अजित कुमठेकर उपस्थित होते। आम्ही दरवर्षी शिंपी समाजातील मेळावे आयोजित करत असतो। मेळाव्याला वर्षात 2 असतात। मेळाव्याला साधारणतः 1000 पर्यंत म्हणजे 700 ते 1000 पर्यंत मुलं आणि मुली वधूवर होणारे हे भाग घेत असतात। त्यांचे आई वडिलांबरोबर ते आलेले असतात। हा मेळावा घेत असताना आम्हाला एक असं आढळून आलं की मुलं मुली स्वतःशी डायलॉग केल्यानंतर खूप जवळीक साधू शकतात। तर मुला मुलाची आवड, मुलीची आवड एकमेकांना सांगू शकतात। मागच्या वर्षी जो आम्ही मेळावा घेत होता, साधारणतः 650 ते 700 म्हणजे साधारणतः 350 मुलं आणि 350 मुली मेळाव्याला आली होती। त्यामध्ये साधारणतः 30% मुलामुलीचे लग्न त्या मेळाव्यात ते डायलॉग एकमेकांशी झाल्यानंतर ठरलेली आहेत। ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि असे मेळावे वारंवार आपल्या इथं घेतले जावेत ही आम्हाला इच्छा आहे। यावर्षी पण मेळावा 10 तारखेला 10 जूनला ज्ञानलमंगल कार्यालयात नवी पेठेत आयोजित केलेला आहे।